माननीय अध्यक्ष मोदय मी आपल्या अनुमतीने भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांचे एक महाराष्ट्र शासनाद्वारे लोकसेवांचे से वितरण यावरील अहवाल तसेच दोन बृहन्मुंबई महानगरपालिकेवरील विशेष लेखापरीक्षण अहवाल सभागृहासमोर ठेवतो अध्यक्ष मोदय खरं म्हणजे अशी पद्धत नाही आहे अशा प्रकारे कुठलाही सीएजीचा रिपोर्ट मांडल्यानंतर त्याच्यावर नंतर चर्चा होते मग तो आपल्या समितीकडे जातो आणि त्यामुळे आपण तसं काही इथे सॅलियंट फीचर्स वगैरे कधी मांडत नाही यापूर्वी एखाद वेळेस असा प्रकार घडलेला आहे ते अध्यक्ष महोदय सभागृहाची भावना बघता माझ्याकडे काही साधारण आपण पूर्ण रिपोर्टची कॉपी आपण त्या ठिकाणी ठेवतो आणि काही मुद्दे असतात त्यामुळे सगळे मुद्दे काही कदाचित माझ्याजवळ नसतील पण जे काही थोडीशी माहिती रिपोर्ट ठेवताना जी माझ्याकडे येते त्याच्या आधारावर मी काही मुद्दे फक्त या ठिकाणी सांगतो पण मला असं वाटतं की हा अपवाद असावा कारण अशा प्रकारे कॅकच्या रिपोर्टवर इथे मंत्र्यांनी रिपोर्टिंग करणं किंवा त्याच्यावर चर्चा करणं हे काही अजून आपल्या नियमात तरी अध्यक्ष मोदय हो साधारणपणे हा जो काही रिपोर्ट आहे आपण एकतीस ऑक्टोबरला दोन हजार बावीसला याच सभागृहामध्ये घोषित केलं होतं की महानगरपालिकेची एक स्पेशल ऑडिट केला जाईल कारण चौकशी वगैरे काही केली जाणार नाही जे काही काम असतील निष्पक्षपणे सीएजीचं ऑडिट त्याच्यामध्ये केलं जाईल आणि त्यानुसार सीएजीने एक ऑडिट केलेला आहे आणि साधारण नऊ विभागांचा सा ऑडिट केला आहे पूर्ण ऑडिट नाही हा बारा हजार कोटी रुपयांच्या कामांचा ऑडिट हा या ठिकाणी केलेला आहे सगळ्या कामांचाही केलेला नाही आहे जवळपास कोविडच्या काळातली जी कामं होती त्या संदर्भात महानगरपालिकेने आक्षेप घेतला होता की कोविडच्या काळातल्या कामांचं हे करता येणार नाही ऑडिट तर तो मुद्दा अजून विचाराधीन आहे त्यामुळे त्याचं ऑडिट झालेला नाही कोविडच्या काळातल्या पण नॉन कोविड या काळातला साधारणपणे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत हो कोविडची खरेदी सोडून इतर खरेदीच्या संदर्भात किंवा निविदांच्या संदर्भात या ठिकाणी हा ऑडिट झालेला आहे साधारणपणे चौदा नोव्हेंबर दोन हजार बावीसला सीएजीनी त्याला मान्यता दिली आणि त्यानंतर हा ऑडिट झाला त्याची जे प्रमुख निरीक्षण आहेत त्यात पहिलं निरीक्षण आहे की मुंबई महानगरपालिकेने दोन विभागांची वीस कामं ही कोणतंही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली जवळपास दोनशे दोन चौदा कोटी रुपयाची कामं आहेत की जी कुठलंही टेंडर न काढता त्या ठिकाणी केली आहेत त्यानंतर चार हजार सातशे पंचावन्न कोटी रुपयाची कामे एकूण चौसष्ट कंत्राटदार आणि बीएमसी यांच्यामध्ये करारच झाला नाही आणि त्याच्यामुळे बीएमसी ला कुठली कारवाई त्यांच्यावर करण्याचा अधिकार राहिलेला नाही त्यासोबत तीन हजार तीनशे पंचावन्न पॉईंट सत्तावन्न कोटीच्या तीन विभागांच्या तेरा कामांना थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्तीच केली नाही त्यामुळे ही कामे नेमकी कशी झाली आहे हे पाण्याची कुठली यंत्रणा उपलब्ध नाही आणि म्हणून कॅगने या संदर्भात असं म्हटलं आहे की पारदर्शकतेचा अभाव आहे सिस्टमॅटिक प्रॉब्लेम आहे धिसा नियोजन आहे आणि निधीचा निष्काळजीपणे वापर करण्यात आलेला आहे दहिसरमध्ये बत्तीस हजार तीनशे चौऱ्याण्णव चौरस मीटर जागा ज्याच्यावर बगीच्या खेळाचे मैदान मेटर्निटी होम यासाठी त्र्याण्णवच्या डीपी प्रमाणे तो राखीव होता डिसेंबर दोन हजार अकरा मध्ये पहिल्यांदा बीएमसीने अधिग्रहणाचा ठराव केला आणि अंतिम जे मूल्यांकन केलं आहे ते मूल्यांकन तीनशे एकोणपन्नास कोटी रुपयाचं केलं आहे आणि हे मूल्यांकन जे काही मूळ ठरवलं होतं त्यापेक्षा सातशे सोळा टक्के जास्तीच आहे सेव्हन हंड्रेड अँड सिक्स्टीन सातशे सोळा टक्के आणि यात सगळ्यात धक्कादायक प्रकार हा आहे की अधिग्रहणाकरता पैसे दिले आहेत पण या जागेवर अतिक्रमण आहे त्यामुळे त्या ठिकाणी त्या जर त्याचा पुनर्विकास करायचा असेल तर पहिल्यांदा तर पुनर्वसनावरच जवळजवळ ऐंशी कोटी रुपये खर्च करावे लागणार आहेत आणि प्लस वेगळं पुनर्वसन जे आहे घर वगैरे जे आहे ते त्या ठिकाणी द्यावं लागणार आहे आणि याच्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे सीएजीने असं सांगितलंय की या निधीचा बीएमसी ला कुठलाही उपयोग झालेला नाही त्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागामध्ये सॅप इम्प्लिमेंटेशनचं एकशे एकोणसाठ कोटी रुपयाचं कंत्राट निविदा न मागवताच जुन्याच कंत्राटदाराला देऊन टाकलेलं आहे जसं सॅप इंडिया लिमिटेड यांना वर्षाकाठी सदतीस कोटी रुपये मेंटेनन्ससाठी देण्यात आले पण या बदल्यात कुठल्याही सेवा पुरवण्यात आलेल्या नाहीत त्यामुळे धडधडीत नुकसान आहे याच सॅप कडे कंत्राट निविदा प्रक्रिया हाताळण्याचं काम हे देखील आहे आणि दोन हजार एकोणीसला फॉरेन्सिक ऑडिट यामध्ये केलं तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे जे टेंडर काढतायत त्या टेंडर काढण्यामध्ये मॅन्युप्युलेशनचा गंभीर वाव आहे असा अहवाल आला पण असा अहवाल येऊनही कुठली कारवाई करण्यात आलेली नाही त्यांनाच ते काम त्या ठिकाणी कंटिन्यू ठेवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता निविदांचं नेमकं काय होत असेल हे या ठिकाणी सांगण्याची आवश्यकता नाहीये त्याप्रमाणे जो ब्रिज विभाग आहे याच्यामध्ये डॉक्टर ई मोजेस आणि केशवराव खाडे मार्ग महालक्ष्मी रेल्वे स्थानक मान्यता नसताना अतिरिक्त कामे दिली कंत्राटदाराला बीएमसी कडनं अतिरिक्त फेवर देण्यात आला आणि निविदा अटीचं उल्लंघन करून सत्तावीस कोटी रुपयाचा लाभ हा त्या कंत्राटदाराला त्या ठिकाणी देण्यात आला सोळा मार्च बावीस पर्यंत पन्नास टक्के काम पूर्ण होणं आवश्यक होतं पण केवळ दहा टक्के काम हे त्या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये वन विभागाची मान्यता न घेतल्याने जानेवारी एकोणीस पासून ऑगस्ट बावीस पर्यंत याची किंमत ही चार हजार पाचशे कोटीवर म्हणजे त्याची मान्यता न घेताच ते काम मंजूर केलं चार हजार पाचशे कोटीवरनं ती किंमत ही मान्यता नसल्यामुळे सहा हजार तीनशे बावीस कोटीवर गेली हे देखील या ठिकाणी लक्षात आलंय पटेल टी टी फ्लाय देखील निविदा न मागवता अतिरिक्त काम देऊन देण्यात आलंय गोपालकृष्ण गोखले पूल अंधेरी नऊ पॉईंट एकोणीस कोटीचं काम बिना टेंडर देण्यात आलेलं आहे पूल पाडण्यासाठी पंधरा कोटी देणं गरजेचं होतं त्याच्याऐवजी सतरा पॉईंट एकोणसा पन्नास कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आहेत त्याचप्रमाणे रस्ते आणि वाहतूक यामध्ये छप्पन कामाचा अभ्यास करण्यात आला त्यापैकी बावन पैकी एक्कावन कामे कुठलाही सर्वे न करता निवडण्यात आली आहे चौपन्न कोटीची कामे ही निविदा न मागवता जुन्याच कामाला जोडकामं म्हणून देऊन टाकण्यात आली आहे त्याचप्रमाणे एम फोर्टीसाठी एम फोर्टी साठी मायक्रोसिलिका पण दोन पॉईंट चाळीस कोटीच्या मायक्रोसिलिका वापरलाच गेला नाही त्याचप्रमाणे संगणकीकृत अहवालामध्ये हस्ताक्षरात नोंदी घेण्यात आली आहे आणि कंत्राटदारांना एक पॉईंट छत्तीस कोटीचा अतिरिक्त लाभ देण्यात आला आहे त्याचप्रमाणे आरोग्य विभागामध्ये के एम हॉस्पिटलमधील अंडर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट हॉस्टेल टावर बांधकाम परवानगी विना त्या ठिकाणी करण्यात आलं त्यामुळे दोन पॉईंट सत्तर कोटीचा जिल्हाधिकाऱ्यांनी दंड ठोठवलेला आहे मिठी नदी प्रदूषण नियंत्रण जुलै दोन हजार एकोणीस मध्ये चार निविदा कामे चार विविध कंत्राटदारांना दिली चोवीस महिन्याच्या कालावधीत ही कामं करायची होती पण नंतर लक्षात असं येत आहे की चार वेगवेगळे निविदाकार नाहीये ही चारही कामं एकाच कंत्राटदाराला त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे म्हणजे चौघ जे वेगवेगळे कंत्राटदार आहे त्याच्याऐवजी हा एकच कंत्राटदार आहे त्याचप्रमाणे मालाड जे इन्फ्लुएट्स पंपिंग स्टेशन आहे त्याच्यामध्ये चारशे चौसष्ट कोटीचं काम हे अपात्र निविदा करायला दिलेलं आहे आणि तीन वर्षासाठी ते अपात्र आहेत हे ठाऊक असूनही त्या ठिकाणी हे काम देण्यात आलं आणि म्हणून सीएजीने म्हटलंय की मॅलाफाईड इंटेन्शन्स कॅनॉट बी रूल्ड आउट असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सीएजी म्हटलंय सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये जागतिक निविदा वेस्ट टू एनर्जी तीन हजार टन प्रतिदिवस क्षमता ही अट सहाशे टन प्रतिदिवस क्षमता करण्यात आली बेसर्स चेन्नई एम एसडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेडला काम देण्यात आलं सहाशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचं काम आतापर्यंत एकोणपन्नास कोटीचं पेमेंट देखील केलं आहे आणि याच्यात असं लिहिलेलं आहे पोअर मॉनिटरिंग बाय बीएमसी अँड एबनॉर्मल डिलेज इन ऑप्टेनिंग द मॅन्डेटरी क्लिअरन्सेस इज लाईकली टू हॅव अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट ऑन द प्रोजेक्ट डिलिव्हरिंग शेड्यूल त्याचप्रमाणे अजून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत एकूणच हा जो काही अहवाल आहे या अहवालाने महानगरपालिकेचा कारभार हा किती अपारदर्शी आणि भ्रष्ट प्रकारात चालला होता या संदर्भात सगळ्या गोष्टी उघड केल्या आहेत आणि खरं म्हणजे अध्यक्ष मोदय हा अहवाल ट्रेलर आहे कारण लिमिटेड बारा हजार कोटीच्याच कामांची चौकशी या अहवालात केली आहे खरं म्हणजे जर पूर्ण चौकशी केली तर काय काय गोष्टी याच्यात निघतील हे सांगता येत नाही मात्र आता हा अहवाल आपण ठेवलेला आहे आपल्या नियमानुसार तो आपल्या लोकलेखा समितीकडे जाईल आणि याच्यातल्या जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या संदर्भात इतरही कुठली कारवाई करण्याची आवश्यकता असेल तर राज्य सरकार करेल अध्यक्ष मोदय महोदय जरी सभागृहाच्या भावना तीव्र असल्या तरीही आपल्याला हा अहवाल लोकलेखा समितीकडे पाठवावा लागेल तथापि नाही आपण चौकशी स... लोकलेखा समितीच करते संपूर्ण स्क्रुटिनी करते यापूर्वी या, या यापूर्वी नाही नाही यापूर्वी या, या, या सभागृहाने जी काही वृक्ष लागवड केली होती त्याविरुद्ध समिती तयार केली होती मला याची कल्पना आहे ती करता येते पण मला असं वाटतं की तो पायंडा योग्य होणार नाही त्यामुळे त्यांनी चुकीचा पायंडा पाडला म्हणून सुधीर आपणही आपण चुकीचा पायंडा पाडू नये असं माझं मत आहे नाही म्हणून म्हणून आता आपल्या आपल्या नियमाप्रमाणे हे लोकलेखा समितीकडे आपण जाऊ द्यावं आणि अध्यक्ष मोदय त्या नाही ऐका जे अमित साटम यांनी मांडलाय याच्यातला जो भ्रष्टाचाराचा अँगल आहे त्या संदर्भात जी काही आपल्याकडे वेगवेगळ्या एजन्सीज आहेत त्याचा विचार आपण करू आज त्याची घोषणा करणं योग्य होणार नाही एकदा मी पण अजून डिटेलमध्ये गेलेलो नाही त्यामुळे जर असं कुठे प्लॅटन दिसत असेल तर त्या, त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा करून आणि त्या संदर्भातली पुढची कारवाई आपण करूया